नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जे काही आरोग्य विभाग आहे, तर आरोग्य विभागात अंडर जे महत्त्वाची पदं आहेत जसं की आरोग्य सेवक, औषध निर्माता, आरोग्य सेविका, NM परिचारिका, या सर्व पदांसाठी आपण आरोग्य विभाग अंडरमध्ये एक तांत्रिक प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे मित्रांनो। तर ह्या सिरीजचा आजचा जो आहे आपला प्रश्न संच 41 म्हणजे 41वा पार्ट आहे मित्रांनो। याआधी पण आपण 40 पार्ट जे आहेत ते आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसतील तर जाऊन बघू शकता मित्रांनो। तर मेगा भरती अंडर येणारा जे काही प्रश्न असतात तांत्रिक प्रश्न, जो की आपला वास्ट टॉपिक आहे, 40 मार्कांचा जो सिलेबस आहे तांत्रिक प्रश्नांचा, तो आपण यामध्ये कवर करत असतो। प्लस आपण फुल मॉक टेक देखील अपलोड करत असतो मित्रांनो, 100 मार्कांसाठी येणारा प्रश्नपत्रिका। असं आपण सर्व आरोग्य विभागातील सर्व पदांसाठी महत्त्वाचा अभ्यास करत असतो मित्रांनो। आजच्या भागात देखील असेच महत्त्वाचे काही प्रश्न आपण बघणार आहोत। तर त्यापूर्वी जर तुम्हाला असे व्हिडिओ मिळावे असं वाटत असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन आहे तिलाही क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल। खरे बघू शकता मित्रांनो, आपण 41 जवळपास पार्ट बनवलेले आहेत, असेच आपण कंटिन्यू ठेवणार आहोत जेणेकरून तुम्हाला तांत्रिक प्रश्नांसाठी कुठलंही पुस्तक हाताळण्याची गरज पडणार नाही। आपलं चॅनल देखील आहे मित्रांनो, टेलिग्राम चॅनल आहे आपलं आरोग्य विभाग अपडेट्स, त्यावर देखील आपण हे सर्व व्हिडिओ टाकत असतो। PDF असेल याच्या PDF टाकत असतो, कुठले वॅकन्सी त्याची माहिती या सर्व गोष्टी आपण तिथे टाकत असतो, त्यालाही तुम्ही जॉईन करायचं आहे मित्रांनो। सर्चमध्ये @ आरोग्य विभाग अपडेट सर्च करायचं आहे। चला तर जास्त वेळ न घालवता आजच्या पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे की गरोदर स्त्रीला खालीलपैकी कोणती चिन्ह आढळल्यास प्रीक्लेम्सिया असे म्हणतात? तर गरोदर स्त्रीमध्ये जे आहे ते खालीलपैकी कुठले चिन्ह आढळल्यास प्रीक्लेम्सिया असे म्हणतात? तर प्रीक्लेम्सिया म्हणजे, प्रथम मी तुम्हाला सांगून देतो प्रीक्लेम्सिया म्हणजे काय। हा जो आहे तो एक प्रेग्नन्सी रिलेटेड डिसऑर्डर आहे। यामध्ये जे आहे ते हाय ब्लड प्रेशर असतं, सिग्निफिकंट ऑफ प्रोटीन इन युरिन, म्हणजेच प्रोटीनचं काही प्रमाण जे आहे ते आपल्याला युरिनमध्ये बघायला मिळतं। यामध्ये काय होतं तर जे RBCचं ब्रेकडाऊन हे होत असतं, लो ब्लड प्लेटलेट्स काउंट पण यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, ते इम्पर लिव्हर फंक्शन पण यामध्ये तुम्हाला, म्हणजे दो लिव्हरचे जे फंक्शन आहे ते इम्पेअर या स्थितीत बघायला मिळतात, किंवा किडनी डिसऑर्डर डिसफंक्शन या प्रकारचे जे आहेत ते दुष्परिणाम या प्रीक्लेम्सियामध्ये आपल्याला बघायला मिळतात। तर प्रीक्लेम्सियामध्ये तुम्हाला कळालंच असेल आपल्याला काय विचारलं आहे, तर कोणती चिन्ह आढळल्यास प्रीक्लेम्सिया असे म्हणतात। तर आपण वरतीच पाहिलेलं आहे, तर त्यामध्ये कुठलं आहे तर ऑप्शन सी, वाढलेला रक्तदाब अल्ब्युमिन +2, म्हणजे युरिनमध्ये आपण प्रोटीन बघितलेलं आहे, अल्ब्युमिन आपल्याला बघायला मिळतं। तर हे जे आहे ते प्रीक्लेम्सियामध्ये हे चिन्ह आढळल्यास आपण त्याला प्रीक्लेम्सिया असं म्हणत असतो। पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2, बिगर आदिवासी भागामध्ये एक उपकेंद्र किती लोकसंख्येसाठी कार्यरत असते? तर यासाठी मित्रांनो, आदिवासी भागाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, पण आपल्याला या ठिकाणी बिगर म्हटलेलं आहे, हे फसवण्यासाठी त्यांनी आदिवासी देऊन आदिवासी भागामध्ये देऊन त्यासमोर बिगर लिहिलेलं आहे, म्हणजे बिगर आदिवासी भाग म्हणजे सामान्य भागामध्ये किती लोकसंख्येमागे एक उपकेंद्र असतं आपल्याला विचारलेलं आहे। 4 ऑप्शन खाली दिलेले आहेत आपल्याला, त्याच्यातला योग्य ऑप्शन कुठला आहे तर ऑप्शन D, 5000 लोकसंख्येमागे एक उपकेंद्र असते। आणि आदिवासी भागामध्ये किती लोकसंख्येमागे एक उपकेंद्र असते हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे। तर याचं जे आन्सर आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, तुमचा किती अभ्यास झाला आहे पण आपल्याला कळून जाईल। तर आदिवासी भागामध्ये किती लोकसंख्येमागे एक उपकेंद्र असते याचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे मित्रांनो। पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 3, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करताना नियमानुसार पुरुषाचे वय किती असावे? तर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करतात त्यावेळेस पुरुषाचे वय नियमानुसार किती असावे आपल्याला विचारलं आहे। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, तर त्यापैकी योग्य ऑप्शन कुठला आहे तर ऑप्शन A, 60 वर्षापेक्षा कमी असावे। पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4, TCL ची गुणवत्ता कमी दर्जाची ठरविताना मुक्त क्लोरीनचे प्रमाण किती असावे लागते? तर मुक्त क्लोरीनचे प्रमाण किती असावे लागते, तर खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, योग्य ऑप्शन कुठला आहे तर ऑप्शन D, 20% ते कमी असावे लागते। पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 5, आयुष्य सेवांतर्गत खालीलपैकी कोणती सेवा समाविष्ट नाही? तर आयुष्य सेवांतर्गत खालीलपैकी कुठली सेवा समाविष्ट नाही, 4 आपल्याला दिलेला आहेत ऑप्शन, तर योग्य ऑप्शन कुठला आहे तर
ॲलोपॅथी याचा समावेश आहे, तो आयुषमध्ये होत नसतो. त्यामध्ये आयुर्वेद, सिद्ध, युनानी हे येतं. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या गरोदर माता जोखमीची माता म्हणून म्हणावे? तर माती झालेला आहे त्या ठिकाणी माता आहे. जी गरोदर माता असते त्यामध्ये कुठल्या मातेला आपण जोखमीची माता असे म्हणू शकतो? खाली चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, तर त्यापैकी कुठलं योग्य ऑप्शन आहे? एक आहे बघा कमी उंची, दोन आहे पायावर सूज, तीन आहे टॉक्सेमिया. तर यापैकी कुठलं आहे? तर यापैकी कुठलंही नाही, म्हणजे डी ऑप्शन ही आहे. तर जोखमीची माता आपण कोणाला म्हणत असतो? ज्या प्रेग्नंट लेडीजमध्ये, म्हणजे त्या गरोदर मातेमध्ये 7-6 कमी रक्त असेल, तर त्या कंडिशनमध्ये काय असतं की बाळाला आणि आईला दोघांनाही धोका असतो. तर अशा कंडिशनमध्ये ज्या मातेमध्ये ते कमी असतं 6-7 ब्लड, तर त्या कंडिशनमध्ये जे आहे ते आपण त्या मातेला जोखमीची माता असे म्हणत असतो, कारण त्यामध्ये दोघांनाही जोखीम असते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. पपई, आंबा, संत्री यापासून मुख्यत्वे कोणते जीवनसत्व मिळते? खाली आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन ए. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी गरोदरपणाशी निगडीत मृत्यूचे मुख्य कारण कुठले? तर कुठलं आहे? चार ऑप्शन पण आहे. योग्य ऑप्शन आहे ऑप्शन ए, रक्तक्षय. आपण वरतीच बघितलं की ज्या कंडिशनमध्ये रक्त हे कमी असतं त्या कंडिशनमध्ये जे आहे ते मातेलाही जोखीम असते, आणि हेच आपल्याला खाली दिलेलं आहे. मृत्यूची जोखीम जे आहे ते रक्तक्षयाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 9. प्रसूतीपूर्व स्त्रीची नोंदणी व पहिली भेट टिंबटिंब करणे म्हणजे लवकर नोंदणी होईल? तर प्रसूतीपूर्वी स्त्रीची नोंदणी व पहिली भेट टिंबटिंब करणे म्हणजेच लवकर नोंदणी होईल, तर कुठले आहे ते? चार ऑप्शन पण दिलेले आहेत आपल्याला, तर त्यापैकी योग्य ऑप्शन आहे ऑप्शन सी, 12 आठवड्यापूर्वी. तर 12 आठवडे म्हणजे 3 महिने होतात मित्रांनो, आणि 3 महिन्यापर्यंत जे असते ते एकदा प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली तर 3 महिन्यानंतर ती फॉर क्रिटिकल कंडिशन असते, आणि 3 महिने झाल्यानंतर जे आहे ते त्या कंडिशनमध्ये थोडे नॉर्मल कंडिशन होऊन जाते. म्हणजे 3 महिन्यापर्यंत जे आहे आपल्याला ती खूप जास्त जी आहे ती काळजी घ्यावी लागते त्या गरोदर मातेची आणि त्या डिलिव्हरीसाठी पण. तर त्यासाठी जे आहे ते आपण 12 आठवड्यापूर्वीच जे आहे ती प्रसूतीची नोंदणी करावी किंवा डॉक्टरांची भेट घ्यावी लागते, म्हणजे त्यांच्या सल्ल्यानुसार जे आहे आपल्याला जे आहे ते कॅल्शियमचे डोस, आयर्नचे डोस किंवा कुठली काळजी घ्यायची या सर्व गोष्टी आपण पाहू शकतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. टिंबटिंब हा लोहाचा सर्वात जास्त स्रोत आहे, तर खाली जे आहे चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, तर कुठला ऑप्शन आहे? ऑप्शन डी, गूळ हा लोहाचा सर्वात जास्त स्रोत आहे. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 11. जीवनसत्व B12 देखील म्हणतात, तर जीवनसत्व B12 जे आहे ते त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन ए, सायनोकोबालामाइन असं आपण B12 म्हणत असतो. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कुठल्या आजार संसर्गजन्य नाही? तर खालीलपैकी चार आजार दिलेले आहेत, त्यापैकी कुठला आजार जो आहे संसर्गजन्य नाही? तर ऑप्शन डी, कॅन्सर हा आजार जो आहे तो संसर्गजन्य नाही, बाकी तिघी जे आजार आहेत संसर्गजन्य आहे. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13. लहान मुलांमध्ये मुर्दूस होण्याचे कारण जीवनसत्व टिंबटिंबाची कमतरता होईल? तर मुर्दूस हा आजार जो आहे तो लहान मुलांमध्ये असो किंवा मोठ्या माणसांमध्ये असो, तर त्या जीवनसत्वाअभावी होतो. ते जीवनसत्व कुठलं आहे? तर व्हिटॅमिन डी जे आहे ते व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जे आहे ते मुर्दूसचा आधार होत असतो. मुर्दूस म्हणजे काय? तर त्याला आपण आपलं जे आहे हाडं जे असतात तर त्या हाडांचा जो आहे त्या हाडं फार ठिसूळ होऊन जातात, त्या कंडिशनमध्ये आहे आपण त्याला मुर्दूस हे म्हणत असतो. पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 14. टिंबटिंब हे प्रथम संदर्भ सेवा केंद्र आहे, तर ते कुठलं आहे? खाली चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. योग्य ऑप्शन आहे ग्रामीण रुग्णालय हे प्रथम संदर्भ सेवा केंद्र आहे. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 15. वेस्टर्न ब्लॉट ही निश्चित चाचणी या रोगामध्ये करतात, तर वेस्टर्न ब्लॉट जे आहे ही निश्चित चाचणी कोणत्या रोगामध्ये करतात? मागे पण आपण एक प्रश्न या संदर्भात बघितलेला होता वेस्टर्न ब्लॉट संदर्भात. तर खाली चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. ऑप्शन क्रमांक 1,
एच आई वी मध्ये ही जी आहे ती वेस्टर्न ब्लॉटी टेस्ट करत असतात मित्रांनो. तर या तरी या प्रकारे जे असतात तो, कारण हा प्रश्न आपण मागेच एका व्हिडिओमध्ये पण पाहिलेला होता म्हणून आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. वेस्टर्न ब्लॉट आणि एक टेस्ट कुठली होती वी स्पष्टीकरण देखील ती पाहिली होती आपण, ती होती एलिसा. कुठली टेस्ट होती? एलिसा. तर सर्वप्रथम जी आहे ती एलिसा ही टेस्ट केली जाते. तर एलिसा ही टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर रिचेकिंगसाठी किंवा परत कन्फर्म करण्यासाठी वेस्टर्न ब्लॉट ही टेस्ट केली जाते. म्हणजे या दोघे टेस्ट एच आय व्ही डिटेक्शनसाठी केल्या जातात. तर मित्रांनो याप्रमाणे जे आहे ते आपण महत्त्वाचे असे तांत्रिक प्रश्न आजच्या भागामध्ये बघितलेले आहेत. तर कंटिन्यू आपली ही सिरीज चालू असणार आहे मित्रांनो. तुमचा पूर्ण तांत्रिकचा अभ्यास आपण या टेस्टच्या सिरीजच्या माध्यमातून करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कुठलंही पुस्तक हाताळण्याची गरज नाही. तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, शेअर करून तुमच्या अजून मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना याचा फायदा होईल मित्रांनो. आणि त्यांना आपलं चॅनल सबस्क्राईब करायला जे आहे ते ऑल इन वन चॅनल सबस्क्राईब करायला सजेशन कर द्या मित्रांनो. आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला सांगा, म्हणजे त्यांनाही असेच व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील मित्रांनो. आपलं टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो @ आरोग्य विभाग अपडेट्स म्हणून, तर टेलिग्राम प्रत्येकाकडे असतात मित्रांनो. तर आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ जे असतात त्याच्या लिंक पाठवल्या जाईल. या व्हिडिओच्या PDFs जर तुम्हाला लागत असतील त्याही उपलब्ध करून दिल्या जाईल. कुठलं डिस्कशन असेल तेही आपण टेलिग्राम चॅनलला बघत असतो मित्रांनो. तर त्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करायचं आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.